ते बघा तिथे भांडण वगैरे सुरू झालेलं आहे आता. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 आणि फ्लाईट लेट झाली आहे. 12:15 आता फ्लाईट चालवेल असे बोलत आहेत. टेक्निकल एरर हे ऐका. तर माझी 11:30 फ्लाईट होती आणि आता डिले झालेला आहे फ्लाईट. भरपूर डिले झालेला आहे. 2:40 रात्रीचे बोलतो आहे आणि तांत्रिक बिघाडामुळे ही स्थिती आहे. सगळे जे प्रवासी आहेत सिंगापूरला जाणारे ते त्यांची थोडी चिडचिड होते. बट ठीक आहे, काय करू शकतो, डिले तर भरपूर झालेले आहे. ते बघा तिथे भांडण वगैरे सुरू झालेलं आहे आता. 11:30 फ्लाईट, 2:40 काय बोलणार. 10:30 रात्री माझी बोर्डिंग होती ती झाली नाही. आता काय माहिती कधी बोर्डिंग होते. बट ठीक आहे, मी हा व्हिडिओ एडिट करत बसलो इकडे. Yes. Bombay to Singapore. Okay. It will land 7:40. Hi, yours? Yes, 5:30. And what time is the party? Around 2:40. So just add. तर आता तुम्ही बघितलंच असाल की पॅसेंजर्स थोडे लढत होते त्या एक्झिक्युटिव्ह बरोबर. ॲक्च्युली सगळे फ्रस्ट्रेटेड आहेत. ते बोलत आहेत की दिल्लीवरून एक फ्लाईट मागवली आहे आता आणि ती येणार 2 तासात. तर आता वाजलेले आहेत 12. हे बघा 12:03 कमी आहे आणि 2:30 ती फ्लाईट येईल आणि मग नंतर बोर्डिंग होणार. 2:40 ऑफिशियल टाईम दिलेला आहे आणि पॅसेंजर्सना इतकी झोप आली तर एक पॅसेंजर खाली. तर ही परिस्थिती आहे आता एअर इंडियाची. तर आता फ्लाईट डिले झाली आहे म्हणून तर एअर इंडियानी इथे रिफ्रेशमेंट आम्हाला सांगितलेली नाही, काहीच देत नाही अजून नाही. सो अशी सर्विस आहे एअर इंडियाची. रिफ्रेशमेंट देणार होते बट अजून रिफ्रेशमेंट काय मिळाली नाही आहे. आणि रात्रीचे वाजलेले आहेत 12:30 आणि सगळे इथे फ्रस्ट्रेटेड आहेत. ॲक्च्युली फ्रस्ट्रेटेड नाही बोलू शकत, सगळे कामलेस टॉक करतात. तर एअर इंडियावाले बोललेले तिथून रिफ्रेशमेंट मिळणार आणि सगळे इकडे असे बसलेले. मी पण इथे बसलेलो आहे. रात्रीचे वाजले आहेत 12:40. आता अजून 2 तास आहेत फ्लाईट यायला आणि हे लोक रिफ्रेशमेंटसाठी पण एकदम डिले करतात. सो माझा फर्स्ट टाईम होता इंटरनॅशनल ट्रॅव्हल वाया एअर इंडिया. पण ठीक आहे, डिले होत राहतात, टेक्निकल ग्लिचेस होत राहतात. लेट्स होप लवकर सॉल्व होऊ शकेल. तर माझा कॉन्फरन्स होतं 9 AM EM NLP 2023. बट आय डोंट थिंक मी टाईमवर पोचू शकतो बिकॉज जर फ्लाईट 2:40 आली आणि लाईक टेक ऑफ केला फ्लाईटनी तरी पण इन बेस्ट केस मी 10:30 to 11 पोचू. बेस्ट केस आहे 10:30 to 11. मला वाटतं की 11:30 to 12 होतील. सो सेकंड हाफला मी अटेंड करायचं ट्राय करीन EM NLP 2023. तिकडे रिफ्रेशमेंट मिळते आहे बोर्डिंग पासवर. लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे. तर एअरलाईननी असं काही फूड दिलं आहे खायला. व्हेज आहे, व्हेज भाजी, चपाती, राईस आणि पापड. हे बघा, हे आहे गार्डन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.
तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 1:20. आता जेवलो, अजून 1.5 ते 2 तास आहे माझ्या फ्लाईटला. एअर इंडिया आय गेस AI 342 हा फ्लाईट डिटेल्स आहे. आणि तुम्ही जर कोणाला फ्लाईट वॉच करायचं असेल तर मस्त जागा आहे, खूप सारे फ्लाईट्स उभे आहेत. तर आता जेवलेलो म्हणून जरा वॉक करायला आलो आहे. तर आधी गेट होता 85B आणि आता या लोकांनी केलं आहे 43. तर धावपळ चालूच आहे पण फ्लाईटचा काही पत्ता नाही. एअर इंडिया फ्लाईट 342 फायनल बोर्डिंग चालू झालेली आहे. फायनली सिंगापूर. हे बघा, हे प्लेन आहे आपलं. सिंगापूर to enroll and explore the benefits, visit airindia.com. We sincerely apologize for the delay due to technical reasons. Please contact our cabin crew for any assistance. We hope you have a pleasant flight. Thank you. Thank you.